आज सत्ता संघर्षाचा फैसला आहे, खर तर सकाळपासून तुमचा फोन नॉट रिचेबल पण आता नॉट रिचेबल नाहीये, इथे टावर नाहीये आणि आज जो सत्ता संघर्षाचा निकाल आहे ते मी ज्या दिवशी निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा निर्णय कुठंतरी कायदा तपासून कायद्याचा आधार घेऊन घटनेचा आधार घेऊन केलेला आहे आणि त्यानंतर त्या 16 आमदारांना अपात्र केलंय. याचा अर्थ आजही निकाल जो येईल तो माझा विश्वास आहे की घटना ही काही कोणाच्या इंटरेस्टसाठी किंवा कुठं कोणाच्या प्रेशरखाली बदलते असं काही होत नाही आणि म्हणून आजचा निकाल हा अपात्रतेचा जो आहे तो अपात्र होतील अशा पद्धतीचा विश्वास आहे. अजित पवार पण नाशिकमध्ये आलेले आहेत, त्यांनी माध्यमांना मला तर माहित नाही अजित दादा आलेत असं मला माहित नाही. दादा आपल्या पक्षाचे नेते नेते आहेत पण खासगी दौरा जर समजा त्यांचा असेल किंवा नसेल मला माहित नाही, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण आज जे निकाल येणार आहे ते निकाल जर अध्यक्षाकडे गेला तर मग ते निर्णय घेतील ना, तुमच्याकडे काय राहणार आता मग ते पुढचं? नाही माझ्याकडे जरी समजा नसेल अध्यक्ष साहेबांकडे जरी असेल तरी अध्यक्ष साहेब हा ते सुद्धा निर्णय घेताना घटनेचा कायद्याचा अभ्यास करूनच घेतील. म्हणजे याचा अर्थ मी त्यावेळेला निर्णय घेतलाय तो जर चुकीचा असं म्हणून म्हटलं तर काहीतरी घटनेत संशय घेतो किंवा कायद्याला कायद्यावर संशय घेतो असं त्याचा अर्थ होईल आणि म्हणून तो निर्णय तसाच राहील. तुम्हाला काय वाटतं आज जे निर्णय येईल ते तुमच्या बाजूने? आमच्या बाजूने म्हणजे अपात्रतेचा निर्णय हा अपात्रतेचा होईल, बाजू काही कोणाची याच्यात सांगायचं काम नाही कारण ते सार्वभौम सभागृहाचं ते संविधानिक पद आहे, त्याच्यामुळे त्याला माझा आणि तुमचा किंवा त्यांचा आणि माझा असं म्हणण्याचा विषय येत नाही. घटनेला धरून जे निर्णय येणार घटनेला धरून येणार. साहेब जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली. अरे बाबा आजचा दिवस आता ते ईडीची नोटीस आली हे मी अजून ऐकलं नाही, तुमच्या समक्ष मी आता बाहेर निघालो आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मला काही सांगता येणार नाही. पण काही माहिती नाही का तुम्हाला? नाही नाही. हॅलो, दुसरे मोबाईल आजचा निकाल अपेक्षित आहे आपल्याला? मी तेच म्हणतो ना, मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो. पण इतका विलंब का झाला? विलंब झाला तर शेवटी एवढा मोठा निर्णय घेताना सुप्रीम कोर्ट जरी असेल तर ती देवता आहे, ती त्या पद्धतीने सगळ्या अँगलने तपास करूनच किंवा कायदा तपासूनच त्या ठिकाणी आज एवढे मोठे कायदे तज्ज्ञ त्याच्यात वेळ देत होते याचा अर्थ सहज लगेचच्या लगेच निकाल देण्यासारखी परिस्थिती ती नाही आहे. कारण हा निर्णय हा निवड राज्यापुरता मर्यादित नाही तर तो हा याच्यानंतर हा देशाला त्याचा कायदा लागू होईल किंवा ती तो निर्णय लागू होईल. शिंदे सरकार शेवटची घटका मोजत आहे का? असं नाही म्हणता येणार. घटका मोजण्यापेक्षा अपात्र होतील तर घटका नाही की एक प्रक्रिया आहे. पण तुम्ही म्हणालेत ना की अपात्र झाल्यावर मुख्यमंत्र्यांचं पद